राजकारण कशाला म्हणतात असं राजकारण कधी पाहिलेलं नव्हतं. जब तक मोदी आहे तब तक की अच्छा आहे असे प्रश्न नका विचारू. मला तर वाटतं राज ठाकरेंना एकदा चान्स देऊन बघावं. मताची काही व्हॅल्यूच राहिली नाही. जनता गेली चुलीत. आय एम टायर्ड ऑफ आस्किंग दिस क्वेश्चन. लोकांना मत द्यायचंच नाहीये. जस्ट गप्पा मारायचे तो. बसा ना, बसा बसा, आराम बसा. पॉलिटिक्स म्हटलं की लोक उठून जात आहेत. पोरी मला इकडे पण उडवून लावत आहेत. लोक पळतायत हा पॉलिटिक्सचा विषय काढला तर काय हे. कुठे नाही डोला महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी अमेय रवींद्र कदम. आज पुण्यात आलोय एक नवीन विषय खोलायला ज्याचं नाव आहे अंडर माय अम्ब्रेला, म्हणजेच माझ्या छत्री छायेखाली. सध्या महाराष्ट्रात अनेक वादळ येत आहेत आणि एक वादळ सध्या राजकारणात येऊन गेलं आहे. पुणे म्हटलं की त्यांना आपले मतदाला खूप आवडतात आणि म्हणून त्यांचं मी आज मत जाणून घ्यायला आलो आहे की त्यांनी दिलेलं मत हे कामाला आलं आहे की वाया गेलं आहे. बघूया काय म्हणतात पुणेकर. तर मला सांगा, तुम्हाला वाटतं का की तुमचं मत वाया गेलं? आय डोंट थिंक सो. आता न बोललेलं बरं. नाही पण मी विचारतो, तुमचं मत विचारतोय. मताची काय व्हॅल्यूच राहिली नाही. येस नाही वाटतं मत वाया गेलं. आपण मत द्यायचे एक विचार करून त्यांनी दुसरंच, म्हणजे ऐन वेळेला नवरा बदलला नवरी बदलली असं झालं, लग्न ठरलं नवरा नवरी असा विषय झालाय तो. सध्याची परिस्थिती बघता सगळा कचरा झालेला आहे. कचरा झालेला आहे, कचरा हा शब्द आहे पॉलिटिक्स साठी. मतं आतापर्यंत या 2 वर्षात वायाच गेली सगळ्यांची. सगळ्यांची मतं वाया गेली आहेत. वायाच गेलेली आहेत. सर डायरेक्ट अल्टिमेट देतात. बरोबर आहे. जे खरं ते बोलायला काय हरकत आहे. तुम्ही जनतेचं काम करता ना, पण जनता राहिली बाजूला तुम्ही तुमचंच काम करताय. जनता गेली चुलीत. मी खरं सांगा, मी 2014 पासून मतदानच केलं नाही. विचार करा, पुणेकरांनी आपलं मत मांडणं सोडून दिलंय का असं वाटतं? कारण प्रत्येकाच्या कन्विनियन्सप्रमाणे ते चेंज करत राहतात प्रत्येक 6 महिन्याने. क्युकी कुछ भी चेंजेस हो रहे हैं ऑल ऑफ सडन, एक एक रात में, एक एक दिन में. महागाई तर एवढी वाढती आता. टोमॅटो यू कॅन सी 100 रुपीज केजी. मी आता कोणाला पण टोमॅटो फेकून मारू शकत नाही, एवढे महाग झालेत. कुछ भी कुछ भी. आय एम वेटिंग सो दॅट माय वोट डज नॉट गो वेस्ट. नाही मला सर, माझं नावच नाही मतदान यादीत. नावच नाही मतदान यादीत. नाही मला आश्चर्य वाटतं, जे मेलेले लोक आहेत त्यांना मतदानाचं मतदान त्याच्या नावावर करतात. आता एक होईल 2024 ला, याचं उत्तर छानपैकी मिळेल. छानपैकी मिळेल. तुमचं मत काय आहे? काय कोणी विचारतच नाही तुम्हाला? तर त्याने मत करताना एक तर काय करतो, पक्षाचा कोणतरी नेता बघतो किंवा पक्षाचा काहीतरी विचार राहणार आहे किंवा गठबंधनाला वोट देतो, युतीला वोट देतो. तुम्हाला काय वाटतं कशाला बघून वोट दिलं पाहिजे? अलायन्स किंवा जे टिकू शकतील 5 वर्ष ते. मतदार कोणत्याही पक्षाचा असो, तुम्ही मतदार नका बघू, डेव्हलपमेंट बघा. त्याच्यात कॅपेबिलिटी आहे का, तो एज्युकेटेड आहे का, जे जनसामान्यासाठी काम करतात असं, मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे त्याला मतदान दिलं पाहिजे. जो उमेदवार आहे ना, उमेदवाराकडे बघा तुम्ही, पक्षाकडे बघू नका. जो एखाद्या वेळेस अपक्ष असला तरी चालेल, पण तो जर जेन्युनली काम करणारा, लोकांच्या म्हणजे त्यांच्या अडीअडचणीत मदत करणारा असेल तरच करा. आणि कसं, हे फक्त बोलण्यापुरते. तो आपल्या एरियासाठी जो काम करेल तेच बघायला पाहिजे आणि फक्त केंद्रात मोदी असायला हवे. मग सर्वसाधारण माणसाची हीच अपेक्षा आहे की जो आमची कामं करेल त्याला आमचं मत. माणसं काय करतात, मेजॉरिटीकडे जातात. बरोबर. जो घरवाले बोलते वो. जो घरवाले बोलते वो. अरेंज मॅरेज होईल पोरी आहेत का? तर मग पुढे जाऊन निवडणुका झाल्या पाहिजेत की नाही झाल्या पाहिजेत? ऑफकोर्स झाले पाहिजे. डेमोक्रेसी जर सस्टेन करायची तर झालेच पाहिजे. त्याच्यावर तर टिकू नाही लोकशाही, म्हणजे जे काय म्हणतो ती आहे नाही ते क्वेश्चनेबल आहे. झाला पाहिजेत. आय थिंक ही लोकशाहीची प्रोसेस आहे. अच्छा. सो ती कंटिन्यू होत राहील आणि ते स्वच्छ ह्याच्याने झाल्या पाहिजेत. कुठंही तुम्हाला मशीनमध्ये घोटाळा न करता किंवा काय असं व्हायला पाहिजे. पण मनपाचे इलेक्शन काय ना होत? नो आयडिया. आता आतल्या गोष्टी असतील काहीतरी. वरतीच गुताडा झालेला आहे, तो रिझॉल्व्ह करूपर्यंत खालचं नाही हे करणार आहेत. ते सगळं आता अस्थिर आहे एवढं. सारखं कोणतरी बदलतंय, उठूनच कोणतरी शपथविधी घेतात, तर म्हणून ते पुढे पुढे चाललंय. ते रिझर्वेशन, ते ओबीसी रिझर्वेशनचा विषय सुरू आहे आणि सध्याच्या वातावरण थोडं सरकार पण भिलेलं आहे की म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट करून लोक काहीतरी वेगळा निर्णय घेतील का. म्हणजे निवडणुका झाल्या काय आणि नाही झाल्या काय फरक पडतोय? बरोबर. सगळे काय फरक पडतोय? आपल्यात काय फरक पडला?
निवडणुका झाल्यामुळं आपल्याला काही स्वस्थाही आली का आपल्यासाठी त्यांनी काही केलं? तुम्हाला राजकारणाच्या भविष्याबद्दल काय वाटतं? असे प्रश्न नका विचारू. सो माझ्यामध्ये तरी सगळं योग्य चाललेलं आहे, हे होणारच होतं, हे होणारच होतं. बीजेपीला कोणतरी ऑपोजिशन पाहिजे, स्ट्रॉंग कॉम्पिटिटर पाहिजे. सफेद कपडा. मेरे हिसाब से जब तक मोदी है तब तक के अच्छा है, भले मोदी जाने के बाद मैं वेट खत्म है इंडिया. मोदी के बाद खत्म है इंडिया, खत्म. बाय बाय टाटा गुड बाय. मला तर वाटतं राज ठाकरेंना एकदा चान्स देऊन बघावं. प्रॉपर लीडर्स आले तर मग होऊ शकतं थोडंफार. अच्छा व्यवस्थित. तुमचं म्हणणं आहे की सध्या प्रॉपर लीडर नाही आहेत, कोणतरी आलं पाहिजे चांगलं, तर आपण याचा विचार करू शकतो. नायक कुठला तो पिक्चर आहे, नायक नायक नायक. कोणतरी एक टाइपरायटर घेऊन आला पाहिजे, ठाप 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 रेजिग्नेशन दिले पाहिजे. यू आर सस्पेंडेड. विरोधी पक्ष संपत चालला, ही थोडी वाईट गोष्ट आहे, पण एका काळी तर सेटल होईलच. म्हणजे काही दिवस राहील, वातावरण परत सेटल होईल. तुम्ही होपफुल आहात? होपफुल आहे. अवघड आहे भविष्य जनतेचा, जनतेचं. राजकारणी लोकांचं भविष्य फार चांगलं आहे. राजकारणी लोकांचं भविष्य फार चांगलं आहे, कारण आज तुपानी खात आहे, दुध्या तर पाची बोट तुपात बोडलेली असतील त्यांची. लोकशाही आणि संविधान हे व्हेंटिलेटर होतं. त्याचा परवा खून झाला. हो त्याचा परवा खून झाला. आता त्याचे जे मयत आहे ते आता आपण रोज उघड्या डोळ्यांनी बघायचं जनतेनं. हे काम चाललेलं आहे, ते फ्युचर आहे, ते फ्युचर आहे. जो फ्युचरचा मतदार आहे त्याला तुम्ही काय एक गायडन्स द्याल? आईज अँड इयर्स ओपन ठेवा, बघा कसं चाललंय आणि विचार करून वोट द्या. युअर वोट इज व्हेरी व्हॅल्युएबल. जे काम करतात, जे स्वच्छ मानायचे त्यांना निवडून द्यावं. बस शिक्षणावर पण थोडंसं भर दिलं पाहिजे की जेणेकरून की तुमचा नेता सुशिक्षित आहे का, तेवढं पण बघितलं पाहिजे. उगा मेंढरासारखं जाऊ नका कोणतरी द्यायला. म्हणून द्यायचं नसेल ना सरळ नोट काय टाका, नोटा टाका किंवा जाऊ नका. सेम आता आम्ही तर स्कूलमध्ये होतो, आता मोदीने त्याची हवा एवढी केलेली. आम्ही बीजेपी बघून मोदी बघून वोट करायचे. आम्ही घरी पण आम्ही सांगायचो मोदी आहे, मोदी आहे. तसं चेंज झालं पाहिजे. अच्छा, तुम्ही माणसाला भेटलं पाहिजे, तो कुठला माणूस कुठला त्याला पक्ष मॅटर नाही झाला पाहिजे त्याचा. बरोबर. पण आता आपण बोलायची वेळ आली असं वाटत नाही तुम्हाला? बोलणार पब्लिक पण केव्हा, आता बोलून काय उपयोग आहे? त्यांचा खेळ आपण आधी बघू. आता कुठल्या सोंगट्या कुठं पडतायत हे पब्लिक आता सगळं बघणार आहे, मग बोलणारच आहे पब्लिक. आता ज्याला बोलता येत नव्हतं तो सुद्धा बोलणार, ज्याला बोलता येत नव्हतं तो सुद्धा बोलणार, नक्की बोलणार. विषय खोल त्याने दाखवला की चाललंय विषय करताना काय केलं? मला तर मॅडमने सांगितलं की असं असं विषय खोल नावातून हे मला लगेच सुचलं की विषय एवढे मोठे गंभीर आणि हे ते खोल गेले विषयाला खोल मध्ये खोल असं मी दाखवलं. थँक्यू सो मच. तर आम्ही पुणेकरांना विचारलं की तुमचं मत काय, तर ते म्हणाले की हमे मत पूछो. काय आहे ना, पुणेकरांनी आपली मतं मांडून झालेली आहेत. तुम्हाला आवडली की नाही आवडली की तुमची काही वेगळी मतं आहेत हे प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या वेळी आम्ही कुठल्या शहरात जाऊन त्यांना कुठले प्रश्न विचारू हेही कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच विषय खोलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमची मतं लोकांपर्यंत पोचवा. आणि हो, आमचे ना काही छान छान गुडीज आणि काही काय म्हणतात त्याला मर्च पण आहेत, तर प्लीज ते जा छान विकत घ्या, बघा, कोणाला गिफ्ट करा, कोणाकडनं गिफ्ट घ्या. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण वेळ आली आहे छत्री बंद करायची.